सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत उपस्थित केलाय. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मराठा आरक्षणा प्रश्न आणि या आरक्षणा प्रश्नी राजभवनासमोर आंदोलन केलं, राज्यपालांची भेट घेतली आणि त्या संदर्भातच खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत हे सवाल उपस्थित केले. पाहूया खासदार सुप्रिया सुळे नेमका काय ट्विट करतायत. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणा प्रश्नी राजभवनासमोर आंदोलन केलं, तसंच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही का? मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती, राजभवन ते सह्याद्री अतिथीगृह हे केवळ 5 ते 6 मिनिटांचं अंतर आहे. इकडे या आमदारांपैकी कुणीही गेलं नाही, या आमदारांचा सरकारवर विश्वास राहिला नसल्याचं दिसून येत आहे असं सुप्रिया सुळे म्हणत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.